सरकार बदललं, 50 खोके बिलकुल ओके, घरी पुन्हा मंत्री झाला. माझा नंबर होता ते तीस, किती पे तिरी, मी ते 30 नंबर आहे गुवाहाटी. उद्धव साहेब काय करताय? बाळासाहेब कधी नगरसेवक झाले नाही. आता बाम मानते की पाया पडले पाहिजे. ह्या सीजन मध्ये एक लग्न निघली पण तरी काढ आले काका. एवढ्या 42-43 डिग्री सेल्सिअस मध्ये आम्हाला लग्नाच्यानच पडत. आता इतकं कडक ऊन आहे. हा गोंड्याचा महिना ना, हा दिसता कोणता महिना, गुढी आश्रय आहे म्हणजे त्यात लग्न निघत नाही. दुसरं पंचांग निघत ते असं माझं वाय आईच गाव मार्गे असं. अरे म्हणतो काका म्हणते असं दम मारा, तुम्ही बंद पडले तर थोडा आम्ही आराम पडतो. माझ्यासारखा माणूस, पान टपरीवाला माणूस, एक सव्वा आमदार झाला, 2 वेळेस आमदार झाला, राज्यमंत्री झाला, कॅबिनेट मंत्री झाला, सरकार बदललं, 50 खोके बिलकुल ओके, घरी पुन्हा मंत्री झाला. आता आमच्यावर आरोप काय करता ते, 50 खोके बिलकुल ओके. बंगालमध्ये रेड पडली, एक घरमध्ये 27 कोटी सापडले, मॅडेटर भर नोटा गेल्या त्या. अण्णा तुमच्या नोटा कुठे गेल्या मग? आता जाऊ दे, मग आता विषय वेगळा येतो. इथं सगळ्यात पहिले गेले होते. माझा नंबर होता ते तीस, किती पे तिरी, मी ते 30 नंबर आहे गुवाहाटी. काय दाढी काय डोंगर, लाईक टीका करता लोक आमच्यावर. अरे आम्ही काय पैशाने विकले जाऊ, आमचं आयुष्य पैशाने विकलं नाही. वंदनीय शिवसेना प्रमुखांची, बाळासाहेबांची शिवसेना उद्धव साहेबांनी संपून टाकण्याचा जो विळा उचलला होता, तो विळा बाजूला सारून शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हा निर्णय घेतलाय. पूर्ण आयुष्य आम्ही शिवसेना करता घातलं. 36 केसेस होत्या गुलाबराव पाटलावर, 36. काय करणार तुम्ही? स्वाभिमानानं राहायचं, अभिमानानं राहायचं. लोक सांगतात तुम्ही गद्दारी केली, आम्ही गद्दारी केली नाही. अजूनही आमच्या सरमस्तकावर बाळासाहेबांचा आणि दिगे साहेबांचा फोटो आहे. आम्ही बाळासाहेबांना न सोडणारे लोक आहेत. उद्धव साहेब काय करताय? बाळासाहेब कधी नगरसेवक झाले नाही. बाळासाहेब कधी आमदार झाले नाही. आमदार तिथे यायचे, नगरसेवक यायचे, पंतप्रधान यायचे बाळासाहेबांकडे. तुम्ही मुख्यमंत्री झाले, गाडी चालवा म्हणता आणि बोजवायचे ना, कची पण ठोकती शिंदर काका, लायसन्स नाही. आता मला उद्याच्या दिवशी मंत्री केलं तर मी 2-3 वेळेस आमदार होतो. तेव्हा उद्धव साहेबांनी मला तपासलं, ते मी पहिल्या टप्प्यात नाही दिलं. टीव्हीवर नाव येऊन आलं, ए फटाके फुटत बंद गया गुलाब पाटील मंत्री, संध्याकाळ काय नाव काय. शेवटी 2 वर्ष राज्यमंत्री केलं. तुम्ही आम्हाला किती तपासलं? तुम्ही नगरसेवक नाही, तुम्ही सगळ्यांना आमदार केलं, आमच्यासारख्या टपरीवाल्यांना आमदार केलं. पण तुम्ही हे सध्या भोगलीन नाही, तुम्ही उठले डायरेक्ट कुठे गेले? डायरेक्ट मुख्यमंत्री. आणि त्याच्यात कोरोना याराना येऊन गेला, बोलणार नाही. आले का मग पकडायला नाही, ते दुर्गादेवी आले का पकडायला नाही. आता बघा बरं, आता मी मंत्री आहे, पुढे गाडी मागे गाडी, मग बसला गुलाबराव गाडी काय हवा. 25-30 पोलिसचा ताफा म्हणजे काय, साधी हवा आहे की? उकळल्याचे दिवस बदलता. म्हणून कैलास महाराज सांगा महादेवाला, हे जे अरुणबाई गुजराती पाप करताय या तालुक्याचं, त्यांना साथ देऊ नका तुम्ही. वरती पंतप्रधान दाढीवाला, मुख्यमंत्री दाढीवाला, पाणी पुरवठा मंत्री बी दाढीवाला. काय माहिती असेल माझ्या नशिबामध्ये असेल, जे अरुणबाईच्या नशिबात नव्हतं. लता वहिनींचं नाव तर घेतलं जाईल, पण माझंही नाव घेतलं जाईल लातूरमध्ये. माझा नातू जरी या गावामध्ये आला आणि तुमच्या नातूला भेटला तर सांगेल, तू आजला होता तो योजना बदली होती भाई, तुम्हाला हेच जमलं नाही. मी महाराष्ट्रामध्ये 38,000 गावांना पाणी देतोय. 7 जिल्ह्यांमध्ये मी जाऊन आलो, तिथं जिल्ह्यांचे भूमिपूजन मी एकत्र केले. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये 801 गावांना मी पाणी देतोय. 801 गावांना
ताजी काय ज्याच्या घरी पंगत राहते तो गरम गरम भाजी बाजूला काढून घेतो. साजी काय ज्याच्याकडे पंगत असते तो गरम पोळ्या लपवून ठेवतो. सगळ्यांना आपट नक काढतो आपला माल. माझा पाणी पुरवठा खात्याचा मी मतलबपणा केलाच. महाराष्ट्राला पाणी पाजू. पण पहिल्याच्या जळगाव जिल्ह्यामुळे मी मालक मंत्री झालो. पहिल्याच्या जळगाव जिल्ह्याचं भलं करू आणि मग महाराष्ट्राचं भलं करू. मध्ये जेव्हा कैलास महाराजांच्या सभेला आलो त्यावेळेस या भागातून लोकांनी पैसे बी दिले होते तेव्हा आणि मत बी दिले होते. तीन प्रचार तीन वेळेस फिरलो मी महाराज करता. तीन इलेक्शन. पहिले इलेक्शन पडले 16,000, दुसरं इलेक्शन पडले 1600 मतांनी आणि तिसरं इलेक्शन निवडून आले 16,000 मतांनी. तीन वेळेस हा गुलाबराव पाटील साक्षीदार आहे. मी अख्ख्या गुजरांना सांगणार येडा करतो रे हा गुजराती तुम्हाला पागल करतो रे मेंटल घ्यात रे तुम्ही काय करत रे असतो हे सांगणारा गुलाबराव पाटील होता. कशा करता सांगायचो मी हे माझं काय मला काय करायचं होतं. पण चोपड्यावर आमचं एक विशेष प्रेम आहे. चोपडा तालुका हा भोळा तालुका आहे, सच्चा तालुका आहे. तिथे सगळे लोक भोळ्या मनाने काम करणारे लोक आहे. कसे कसे लोक निवडून आले ते चिलिंदर लोक निवडून आले. तो वडवी निवडून आला भूत होतं झालं ते बी. बम बम बोले बेदे सोने चांदी के गोले कमाएंगे गुरु तो खाएंगे तेले. वा मा भूते ना वाजता उठे ते बरे म्हणतो काय खरं हो 10 वाजता उठे 10 वाजता 10 वाजता आम्ही 1000 लोकांना भेटून जातो सकाळी.